नमस्कार विद्यार्थी मित्रो गेल्या पिरियडमध्ये आपण हाऊ मेनी रेज आर नेसेसरी टू ड्रॉ द रेडायग्रॅम ऑफ द इमेज ऑफ एनी ऑब्जेक्ट देर आर थ्री रेज आर नेसेसरी टू ड्रॉ द रेडायग्रॅम ऑफ द इमेज ऑफ एनी ऑब्जेक्ट बट दीज थ्री रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम एनी पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट पूर्ण बॉडीवरील प्रत्येक ऑब्जेक्टपासून निघणाऱ्या तीन रेपैकी टू रे विल बी सफिशियंट टू ड्रॉ द रे टू ड्रॉ द रेडायग्रॅम ऑफ द इमेज ऑफ एनी ऑब्जेक्ट which three rays are necessary to draw the ray diagram of the image of any object the first ray which is parallel to the principal axis after the refraction it is passing through the focus secondary is passing through the optical center without any deviation after the refraction and third ray is passing through the focus at the side of that object after the refraction it is parallel to the principal axis and where these three refracted rays are made together from this intersecting point

आपल्या या इमेजेस देतात तयार आपण हेडलाईन टाकलेली की इमेजेस फॉर्म बाय द कॉनके कॉन्व्हेक्स लेन्स इफ एनी ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स टू डेटरमाइन द नेचर साईज अँड पोजिशन ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट आपल्याला फ्राईंड काय करायचं आहे की दिलेल्या इमेजचं नेचर काय आहे व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट व्हॉट इज द साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज द पोजिशन ऑफ द इमेज ऑफ द एनी ऑब्जेक्ट कोणताही ऑब्जेक्ट जर आपण लेन्स समोर ठेवला तर त्या ऑब्जेक्टची इमेजची साईज काय असेल त्या इमेजचं नेचर काय असेल आणि ती इमेज नेमकी कुठं तयार झालेली असेल म्हणजे टू डेटर्माइन द पोझिशन ऑफ द इमेज ऑफ अब दॅट ऑब्जेक्ट ऑल दीज थ्री फॅक्टर्स विच विल बी डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ अब द ऑब्जेक्ट तुम्ही एखादा ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला ठेवलेला आहे कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर एखादा ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे त्याच्यावर त्या ऑब्जेक्टचे नेचर ऑफ द इमेज साईज ऑफ द इमेज अँड पोझिशन ऑफ द इमेज डिपेंड असते जसं की आपण प्लेन मिरर समोर जर आपण उभं राहिलो तर प्लेन मिररसमोर उभे राहिल्यानंतर आपली जी काही इमेज आहे ते ॲज इट इटी दिसेल पण जस जसं आपण वी गो अवे फ्रॉम द प्लेन मिरर द साईज ऑफ द इमेज गोज ऑन डिक्रीजिंग ना म्हणजे साईज ऑफ द इमेज ऑफ एनी ऑब्जेक्ट विच विल बी डिपेंड्स अपॉन द पोजिशन ऑफ द ऑब्जेक्ट जस जसं आपण मिररपासून दूर जाऊ तस तशी इमेजची साईजही दूर दूर जाईल आणि इमेजची साईज लहान लहान दिसेल मग हेच सांगाय त्याच्यामध्ये if we take the any object which is placed in front of the convex lens, then to determine the nature, the size and the position of the image of that object. But first we consider if the object is placed in front of the convex lens at an infinite distance, the number of rays are originated from it infinite distance object. सुरुवातीला ऑब्जेक्ट आपण इन्फानाईट डिस्टन्सवर ठेवला कशाच्या समोर इफ यू टेक द एनी ऑब्जेक्ट विथ इथ प्लेस रॅट ए इनफानायट डिस्टन्स अँड विथ इथ प्लेस रे इन फ्रंट ऑफ द कॉन्व्हेक्स लेस मग ॲट दिस टाईम यू कॅन कन्सिडर द थ्री रेज बट इनफानाईट नंबर ऑफ द रेथ आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट विथ इथ प्लेस रॅटे इनफानाईट डिस्टन्स मग ऑब्जेक्ट जर इन्फानाईट डिस्टन्सवर येत असेल इनफानाईट रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट अँड दे आर पॅरल बिकॉज डिस्टन्स बिटवीन दीज रेथ इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल that means they are parallel to each other and they are parallel to the principal axis the rays which are parallel to the principal axis are known as the paraxial rays the incident ray la re parallel astat na tanna manayche paraxial rays and these paraxial rays are necessary to draw the ray diagram of the image of any object if the object is placed at an infinite distance जर कॉन्वेक्स लेन्स या समोर इन्फायनाईट डिस्टन्सवर जर ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्याच्यापासून निघणारे रेज जे काय रे आहेत which are parallel to the principal axis and they are passing through the they are passing through the convex lens the first ray is that the incident ray which is parallel to the principal axis this is the position of the principal axis optical center focus f1 focus f2 the rays which are you have studied it the rays which are parallel to the principal axis after the refraction all these rays are passing through the focus जे रे इन्सिडेंट रेला पॅरल असतील ते अप द रिफ्रॅक्शन दे आर पासिंग थ्रू द फोकस अँड यू स्टेट दॅट इफ एनी टू रेज आर ए मिट टुगेदर ॲट ए पॉईंट फ्रॉम धिस पॉईंट टू द प्रिन्सिपल ॲक्सिस विदिन द परपेंडिक्युलर डिस्टन्स दे विज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म मग मी इन्फानेट डिस्टन्सवर असलेला ऑब्जेक्ट पासून निघालेले जे एक आहे ते इन्फानेट्री आहेत विचार पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस मग हे सगळे पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिसला जातील आणि जे रे पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिसला असतील आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर ऑन ए फोकस मग हे सगळे रे या फोकसमध्ये एकत्र येतील पण एनी ऑफ द रे विच इज लाय ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इट इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑल दीज रिफ्रॅक्टेड रे विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द विच आर पॅरल इन्सिडेंट रे विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन पासिंग थ्रू द फोकस या पॅरल असलेल्या रेपैकी कोणताही एक रे घेतला अँड सेकंड रे हा लाईज ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस घेतला की विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर म्हणजे हा रिफ्रॅक्टेडरी आणि यापैकी उरलेल्यापैकी कोणताही रिफ्रॅक्टेड रे हे सगळे एकत्र कुठं येतात फोकसवर मग फोकसवर ज्या पॉईंटमध्ये एकत्र येतात त्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर रिस्टन्स घेतलं म्हणजे हे सगळं फोकसवरच आलं मग इथं फाइंड करायचं आपल्याला नेचर ऑफ आप द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इफ द रिफ्रॅक्टेड रेज आर ॲक्च्युअल मिट टुगेदर आफ्टर द रिफ्रॅक्शन ज्यावेळेस रिफ्रॅक्टेडरी ॲक्च्युअल मिट टुगेदर इन जी इमेज तयार होते ना It is always real and inverted. Real and inverted. The nature of the image of the object real and inverted. Size dot points are kya? highly diminished. Highly diminished. And position on f 2 on the principal focus opposite to the side of the object. म्हणजे मला असं सांगायचं आहे की जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्विक्स लेन्स समोर कॉन्व्हेक्स लेन्सपासून इन्फाना डिस्टन्सवर जर असेल आणि त्या ऑब्जेक्टपासून निघणारी रे विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस द रिफ्रॅक्शन दे आर मीट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ए प्रिन्सिपल ॲक् फोकस या फोकसवर त्याची काय तयार होईल इमेज तयार होईल कारण इथं दोन रे कोणते घेतले आपण आउट ऑफ थ्री रे पैकी एक घेतलेला आहे फर्स्ट पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड सेकंड विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर

नेचर ऑफ द इमेज इफ द रिफ्रॅक्टेड री आर ॲक्च्युअल मिट टुगेदर असतील तर इमेज इथ ऑलवेज रियल अँड इनव्हर्टेड म्हणजे हे तीन फॅक्टर कन्सिडर करणं आवश्यक आहे म्हणजे त्या बाबतीत नेचर साईड अँड पोझिशन देन सेकंड टाईम ऑब्जेक्ट इज प्लेस जस्ट बियॉन्ड टू एफ ऑब्जेक्ट आता सुरुवातीला इन्फायनाटवर ठेवला आपण ऑब्जेक्ट आता जस्ट बियॉन्ड टू एफ बियॉंड टू एफ ठेवल्यानंतर अगेन यू कॅन कन्सिडर द टू रेज द फर्स्ट रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस हा फर्स्ट रे मी काढला पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड वी नो दॅट द रे विच इज द रे इन्सिडेंट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस हा एक रे आणि सेकंड रे विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन मी पहिला रे घेतलेला आहे त्या ऑब्जेक्टच्या एका एंडपासून निघालेला पहिला रे घेतलेला आहे विथ इथ पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाऊट एनी डेव्हिएशन वेअर दीद टू रिफ्रॅक्टेड रेज आर मीट टुगेदर फ्रॉम बिकॉज दीद रिफ्रॅक्टेड रेज आर ओरिजिनेटेड किंवा इन्सिडंट रे ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉईंट बी देअर फोर where these refracted rays are met together at this position the image of the point b is formed and the image of that object is produced between the principal axis and intersecting point within the perpendicular distance therefore this is the position of the a dash but if the object is placed just beyond the 2f means behind the center of curvature currents रेडियस फोकल लेंथ इज ऑलवेज हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे हे रेडियस ऑफ कर्वेचर तर डिस्टन्स झालं मग जस्ट बियॉन्ड अँड दॅट इज इक्वल टू टू एफ जर आपण टू एफच्या पाठीमागे ऑब्जेक्ट ठेवला आणि त्याच्यापासून निघालेली दोन रीज जर काढली द फर्स्ट रे आउट ऑफ थ्री रेथ द फर्स्ट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड रेज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आफ्टर रिफ्रॅक्शन अँड व्हेर दे आर मेड टुगेदर फ्रॉम दिस इंटरसेक्टिंग पॉईंट toward the principal axis, within the perpendicular distance, the image of that object is formed. Then what is about its nature? The reflect, refracted ray actual meet together as steel, the nature of the image is real and inverted. He may, like. Refracted ray, the actual meet together as steel, the nature is real and inverted. What is about its size comparison between them, image and the size of the object? The size of the image of the object is small.

and position between the f2 and 2f2 the next time object is placed on 2f if the object is placed on 2f again you can consider the two rays the first ray is parallel to the principal axis after the refraction it is passing through the focus you have studied it and second ray is passing through the optical center without any deviation after the refraction हे दोन रे घेतलेले आहेत आपण पहिला कोणता रे द इन्सिडेंट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी रेविशन आफ्टर द रिफ्रॅक्शन व्हेर दे आर मेट टुगेदर फ्रॉम धिस इंटरसेक्टिंग पॉईंट टूर द प्रिन्सिपल ॲक्सिस द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म दी थ्री द आर ओरिजिनेटेड फ्रॉम द पॉईंट बी देर फॉर इंटरसेक्शन इमेज ऑफ द पॉईंट बी इज बी डॅश इंटरसेक्टिंग पॉईंट असेल अँड फ्रॉम द इंटरसेक्टिंग पॉईंट टू द प्रिन्सिपल ऍक्सिस विदिन द परपेंडिक्युलर इस्टस द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म अगेन यू कॅन डेटरमाइन द नेचर ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट द रिफ्रॅक्टेड रिज आर ॲक्च्युअल मीट टुगेदर जर असतील तर रिअल अँड इन्वर्टेड आहे हो ॲक्च्युअल मीट टुगेदर आफ्टर द रिफ्रॅक्शन सेकंड इट्स साईज इज साईज इज सेम साईज ॲज कम्पेअर्ड टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट दोन्हीची जर कंपॅरिझन केली तर साईज सेम आठवून येते And what is about its position? If the object is placed on 2F1, the image is also produced around 2F2. Upon 2F and 2F the If the object is placed around 2F, image is also produced around 2F. Then next time object is placed on between the F1 and 2F1. So the object could have in front of the convex lens between F and 2F1.

this is the image of the point B is nothing but the B dash and this is the A dash. मजे object कुठे दरी ठेवला आता रहते object पास उन्हें घने दोन रहते आपन विचार कर विचार कर रहते कमीत कमीत तीन रहते एक The first ray is parallel to the principal axis after the refraction it is passing through the focus. Second ray is passing through the optical center without any deviation after the refraction they are met together at point. That point is nothing but the image of the point B. आणि विदिन द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द इंटरसेक्टिंग पॉईंट अँड प्रिन्सिपल ॲक्सिस त्याच्यामध्ये त्याची इमेज तयार झालेली असेल रिफ्रॅक्टेड रे ॲक्च्युअल मीट टुगेदर आहेत म्हणून नेचर ऑफ द इमेज इज रिअल अँड इनव्हर्टेड व्हॉट इज अबाउट इट साईज साईज इज अ लार्ज साईज ॲज कम्पेअर टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट आपलं कंपॅरिझनमध्ये दिसतं आहे अँड पोझिशन बियॉन्ड टू एफ टू बियॉन्ड टू एफ टू अगेन नेक्स्ट टाईम द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन एफ वन आता आपण इथं ऑब्जेक्ट सुरुवातीला इन्फायनेटवर नंतर बिओन टू एफ वन नंतर टू एफ नंतर बिटवीन एफ अँड टू एफ वन देन नेक्स्ट टाइम ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन एफ वन अगेन यू कॅन कन्सिडर द टू रेज द फर्स्ट री विच इज पॅरल टू द प्रिन्सिपलॅक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड्री इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन तर सेकंडरी हा कुठून गेलेला असेल ऑप्टिकल सेंटरपासून आणि हे कुठंतरी दूर अंतरावर काय होतील दीज रिफ्रॅक्टेड रेज आर मीट टुगेदर ॲट ए पॉईंट ऑन ॲट ए पॉईंट कुठंतरी हे एकत्र येतील अँड द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड इट इज नथिंग बट द बी डॅश इट इज नथिंग बट द ए डॅश दॅट मीन्स If the object is placed on F1, there is object F1 or at this time you can consider the two rays originated from the B. The first ray is parallel to the principal axis after the refraction it is passing through the focus and second ray is passing through the optical center without any deviation. The distance between these two refracted rays goes on decreasing and at an infinite distance they are be met together.

आणि सेकंड्री द सेकंड्री इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन म्हणजे हे दोन्ही इन्सिडेंट इन्सिडेंटरी मी बी पॉईंटपासून निघालेले आहेत पहिला रे घेतला आहे द फर्स्ट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस यू हॅव स्टडी इट अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन व्हीन वी कंपॅरिझन बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज द डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन इनक्रीजिंग या रिफ्रॅक्टेड रेजमध्ये डिस्टन्स वाढत चाललेला आहे देर फॉर देर इज नो पॉसिबिलिटी टू गेट टुगेदर ॲट इन व्हियर कुठेही एकत्र येण्याची शक्यता नाही आहे बघ इमेज कशी फॉर्म होईल ॲट दिस टाईम यू कॅन इनक्रीज दीज रिफ्रॅक्टेड रे इज बॅकसाईड तर अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला हे रिफ्रॅक्टेड रे आहे ना हे बॅकसाईडला इनक्रीज करावं लागतील आणि बॅक साईडला हे रिफ्रॅक्टेड रे कुठंतरी एकत्र आल्याचा एक काय होईल आपल्याला भास होईल आणि इथं कुठंतरी त्याची काय तयार झालेली असेल इमेज तयार झालेली असेल ए डॅश बी डॅश म्हणजे रिफ्रॅक्टेड रेज ॲपियर मिट टुगेदर आफ्टर द रिफ्रॅक्शन नॉट ॲक्च्युअल मीट टुगेदर आफ्टर द रिफ्रॅक्शन अँड वेन द रिफ्रॅक्टेड रेज ॲपियर मिट टुगेदर असतील तर ॲट दिस टाईम द नेचर ऑफ द इमेज इज इमेजचं नेचर काय असेल व्हर्च्युअल हो व्हर्च्युअलच आहे बिकॉज रिफ्रॅक्टेड रेज ॲक्च्युअल मिट टुगेदर नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड इरेक्टेड म्हणजे सुलट जसा ऑब्जेक्ट आहे त्याप्रमाणे तसे इथं प्रत्येक वेळेस इन्व्हर्टेड आहे फाईव्ह इमेजमध्ये देन व्हॉट इज अबाउट द साईज साईज ऑफ द ऑब्जेक्ट इज लार्ज ऑर मॅग्निफाईड ॲज कम्पेअर टू द साईज ऑफ द साईज ऑफ द इमेज इज मॅग्निफाईड ऑर लार्ज ॲज कम्पेर्ड टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड देन व्हॉट इज अबाउट द पोजिशन द पोझिशन ऑफ द इमेज इज नथिंग बट द बिहाइंड द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या पाठीमागं तयार झालेली असेल इमेज म्हणजे मला याच्यामध्ये सांगायचं आहे की जर आपण याला फर्स्ट इमेज म्हटलं सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ इच अँड एव्हरी टाइम ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट द लेफ्ट साईड ऑफ द लेन्स प्रत्येक वेळेस ऑब्जेक्ट हा लेन्सच्या लेफ्ट साईडला ले ले ठेवलेला आहे हे एक लक्षात घ्या ऑब्जेक्ट जर इन्फायनेटवर असेल तर इमेज आहे फोकसवर रिअल अँड इन्व्हर्टेड ऑब्जेक्ट जस्ट बिऑन्ड टू एफ इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड जसजसा द ऑब्जेक्ट रिचेस टुवर्ड्स दी लेन्स जसजा जसजसा ऑब्जेक्ट हा लेन्सकडे येत चाललेला आहे तस तशी इमेज गो अवे फ्रॉम द लेन्स चालली कारण ऑब्जेक्ट जर इन्फानेटर असेल तर इमेज फोकस ऑब्जेक्ट जस्ट बी ऑन टू एफ असेल तर इमेज बिटवीन एफ टू अँड टू एफ टू ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑन टू एफ वन इमेज प्रोड्युस्ड ऑन टू एफ टू ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन एफ वन अँड टू एफ वन इमेज प्रोड्युसड जस्ट बी ऑन टू एफ ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑन एफ वन इमेज प्रोड्युसर ॲट अ इन्फानाटिस्टस अँड ऑब्जेक्ट प्लेसर बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इमेज इथ प्रोड्युसड जस्ट बिहाइंड द ऑब्जेक्ट फाईव्ह टाइम्स याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्ट फोकसवर ठेवता तोपर्यंत फोकसच्या अगोदर कोणत्याही पोझिशनला जरी ठेवली तरी ईच अँड फाईव्ह टाइम्स इथं आपल्याला इमेज इथ रिअल अँड इन्व्हर्टेड मिळालेल्या आहेत या पाच डायग्राममध्ये इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड मिळालेले आहेत एका डायग्रॅममध्ये फक्त व्हर्च्युअल अँड डिरेक्टेड मिळालेले ते कधी इफ द ऑब्जेक्ट इज प्लेसर बिट्विन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस जसजसं ऑब्जेक्ट लेन्सकडे चाललाय तस तशी इमेज दूर चाललेली आहे आपण कंपेरिजन बिट्विन द फर्स्ट अँड द फिफ्थ पाहूया ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन फोकस ऑब्जेक्ट इज प्लेस एट इन फायना इमेज प्रोड्युसर ऑन फोकस फिफ्थमध्ये इज प्लेस्ड ऑन फोकस इमेज प्रोड्युस एट इन फायनाडिस्टन म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फानेट डिस्टन्सवर ठेवला तर इमेज फोकसवर मिळते ऑब्जेक्ट फोकसवर ठेवला तर इमेज इन्फानेट डिस्टन्सवर मिळते हे फर्स्ट आणि फिफ्थमध्ये दिले सेकंडमध्ये आणि सेकंड आणि फोर्थमध्ये सेकंड आणि फोर्थमध्ये काय दिलं आहे ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड टू एफ इमेज प्रोड्यूसर बिटवीन एफ अँड टू एफ बट वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन एफ अँड टू एफ इमेज प्रोड्युसड बियॉन्ड टू एफ म्हणजे दोन आणि चारची जर कंपॅरिझन केली ऑब्जेक्ट बिओन्ड टू एफ फोन ठेवला तर इमेज एफ अँड टू एफमध्ये मिळते आणि ऑब्जेक्ट जर एफ अँड टू एफमध्ये ठेवला तर इमेज मिळते बियॉन्ड टू एफ थर्डमध्ये ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन टू एफ इमेज इज ऑल्सो प्रोड्युसर्ड ऑन टू एफ आणि सिक्स्थमध्ये मात्र व्हर्च्युअल अँड इरेक्टेड इमेज आहे ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इमेज इज प्रोड्युस्ड बिहाइंड द ऑब्जेक्ट इट इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड साईज इज मॅग्निफाईड अँड पोझिशन बिहाइंड द ऑब्जेक्ट at the side at the same side of that object. Three, images formed by the convex lays and then we discuss about the images formed by the concave lays. Second is the images formed by the concave lays. Before it you have studied about the images formed by the concave lays there are six positions of the object which are placed in front of which is placed in front of the convex lays. Similar to this इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फॅनॅड डिस्टन्स इन फ्रंट ऑफ द कॉनकेव्ह लेस टू डेटरमाइन द नेचर ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट टू डेटरमाइन द साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड टू डेटरमाइन द पोजिशन ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट आपल्या याच्यामध्ये डेटरमाइन काय करायचं की कॉन्केव लेसच्या समोर एखादा ऑब्जेक्ट जर इन्फॅनॅटिस्टन्सवर ठेवला तर त्या ऑब्जेक्टची इमेजचं नेचर काय असेल त्या इमेजची साईज काय असेल आणि त्या इमेजची पोझिशन कुठं असेल नेमकी कुठं तयार झालेली आहे द फर्स्ट वी कन्सिडर द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनायट डिस्टन्स आता आपण सुरुवातीला असा विचार करूया की ऑब्जेक्ट हा कुठं ठेवायचा आहे इनफायनायट डिस्टन्सवर इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इनफायनाइट डिस्टन्स मग अगेन यू कॅन कन्सिडर द टू रेज द फर्स्ट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस पहिला रे कोणता कन्सिडर केला असेल आपण द रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट विल बी डायव्हर्ज हा रे काय झाला असेल आफ्टर द रिफ्रॅक्शन डायव्हर्ज यू हॅव स्टडीड इन डायव्हर्जिंग अँड कॉन्व्हर्जिंग लेसमध्ये आपण अभ्यास केले हा जरी डायव्हर्ज होता असला तरी तो आपल्याला फोकसमधून गेल्याचा भास होतो म्हणजे हा जो काय कायरी आहे हा कशामधून गेल्याचा भास होईल आपल्याला फोकसमधून गेल्याचा भास होईल कारण आपण कन्सिडर केले द रे विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस पण त्यावेळेस आपण कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केला होता कारण कॉन्व्हेक्स लेसमध्ये रिफ्रॅक्टेड रिथ कॉन्व्हर्जिंग टोवर द प्रिन्सिपल ॲक्सिस आणि कॉनकेव लेन्समध्ये आफ्टर द रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टेड रीथ आर डायवर्ट फ्रॉम इच अर डिस्टन्स बिट्वीन द रिफ्रॅक्टेड रीथ गोज ऑन इनक्रीजिंग देर इज नो पॉसिबिलिटी टू मेट टुगेदर ॲट एनी वेयर ॲट दिस टाईम यू कॅन इनक्रीज द रिफ्रॅक्टेड री बॅकसाईड त्यावेळेस आपण रिफ्रॅक्टेड रे काय करतो बॅकसाईडने इनक्रीज करतो आणि बॅकसाईडने इनक्रीज केल्यामुळे इट विल बी पासिंग थ्रू द फोकस तो फोकसमधून गेल्याचा काय होतो भास होतो हा पहिला रे आपण घेतलेला आहे सेकंड रे विच आर लाय ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस से इन्फायनाईट डिस्टन्सवरून एखाद्या ऑब्जेक्टपासून आलेल्या दोन रेचा आपण विचार करणार आहोत एक रे असेल पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आणि दुसरा रे असेल पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर आणि जो रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर जातो विदाउट एनी डेव्हिएशन मग इन्फायनायट डिस्टन्सवरून एनी ऑ एनी वन ऑफ द रे विच लाय ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस एखादा तरी रे या प्रिन्सिपल ॲक्सिसवरून आलेला असेल कोणतं तर? एखादं तरी इन्सिडेंट तर रे अँड विच इज डिरेक्टली पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर आणि मग ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा जर रे असा असेल किंवा ला औणे प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर आफ्टर द रिफ्रॅक्शन आफ्टर द रिफ्रॅक्शन ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन पण बॅकसाईडने जर आपण रिफ्रॅक्टेडरी वाढवला तर ते दोन्हीही रिफ्रॅक्टेडरी आपल्याला कुठे एकत्र आल्याचा भास होईल तर फोकसमध्ये आणि जेव्हा रेज ॲपिअर मिट टुगेदर असतील

तो इन्फानाट डिस्टन्सवर ठेवलेल्या ऑब्जेक्ट पासून एखादा तरी असा आलेला असेल जो प्रिन्सिपल ॲक्सिसवरून गेला असेल सो प्रिन्सिपल ॲक्सिसवरून गेला असेल तो ऑप्टिकल सेंटरमधून गेला असेल आणि ऑप्टिकल सेंटरमधून गेलेला रे ट्रॅव्हलिंग स्ट्रेट लाईन विदाउट एनी डिव्हिजन पण या पॉईंटपासून जर आपण बॅकसाईडने इनक्रीज केला तर पहिला रिफ्रॅक्टेडरी आणि दुसरा रिफ्रॅक्टेडरी एका पॉईंटमध्ये एकत्र आल्याचा भास होतोय तेव्हा तिथं त्याची आणि ॲक् जेव्हाही रे एकत्र येतात त्या पॉईंट त्या पॉइंटवर फोकसवर त्याची इमेज तयार झाली असेल पण कधी एक द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनाट डिस्टन्स ऑब्जेक्ट इन्फायनाट डिस्टन्सवर ठेवलेलं असताना ही कंडिशन झाली म्हणजे बट इज अबाउट इट्स नेचर व्हर्च्युअल अँड डिरेक्टेड साईज इज हायली डिमिनिस्ड हायली डिमिनिस्ड कधी पण एक द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनाट डिस्टन्स पोझिशन ऑन एफ वन ॲट द सेम साईड ऑफ द ऑब्जेक्ट सेकंड पोझिशन आपलं कुठे e ठेवायची जसं आपण प्रिन्सिप अब इमेजिस फॉर्म बाय दी कॉन्व्हेक्स लेन्समध्ये पाहिलं होतं की सेकंड टाईम ऑब्जेक्ट इज प्लेस जस्ट बियॉन्ड द टू एफ मग इथं मी ऑब्जेक्ट प्लेस जस्ट बियॉन्ड टू एफ ठेवतो इथं पहा जस्ट बियॉन्ड द टू एफ हा ऑब्जेक्ट मी इथं ठेवलेला आहे जस्ट बियॉन्ड टू एफ मग जर ऑब्जेक्ट जस्ट बियॉन्ड द टू एफ जर ठेवला तर व्हाट इज द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट व्हॉट इज द पोजिशन ऑफ द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट फर्स्ट वी कन्सिडर दिस इज द इन्सिडेंट्री विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू इट विल बी अपियर पासिंग थ्रू द फोकस तो फोकसमधून गेल्याचा भास होईल आणि सेकंड्री कोणता घ्यावा लागेल आपल्याला याच्यापासून निघालेला द सेकंड्री विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाऊट एनी डेव्हेशन हा सेकंड्री ऑप्टिकल सेंटरमधून पास जर झाला तर विदाउट एनी डेव्हेशन आफ्टर द रिफ्रॅक्शन मग पहिल्या इन्सिडेंट्रीपासून रिफ्रॅक्ट झालेला जो कार्य आहे तो फोकसमध्ये गेल्याचा भास होईल आणि हा ऑप्टिकल सेंटरमधून गेलेला रे ट्रॅव्हलिंग स्ट्रीट लाईन ही, ला ही ज्या पॉईंटला एकत्र येतील ना त्या पॉईंटपासून ते प्रिन्सिपल प्रिसिप्लॅक्सिसपर्यंत द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म दॅट इज नथिंग बट द ए डॅश बी डॅश हे कधी पण सेकंड टाईम इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड जस्ट बियॉन्ड द टू एफ ज्यावेळेस बियॉन्ड टू एफ ऑब्जेक्ट ठेवलेला आहे इथं लिहावं लागेल आपला बियॉन्ड टू एफ जेव्हा ऑब्जेक्ट बियॉन्ड टू एफ वन ठेवला तेव्हा इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज प्रोड्युस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड एफ वन हे सेकंड पोझिशन कारण रिफ्रॅक्टेड रे अपियर मीट टुगेदर ॲट धिस पॉईंट कारण हा ऑप्टिकल सेंटरमधून जाणार ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन पण रिफ्रॅक्शन इथून गृहित धरावं लागेल आणि फर्स्ट रे इन्सिडेंट रे पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस तो डायवर्ट झाल्यामुळे बॅकसाईडने इनक्रीज केल्यामुळे हे दोन इथे एकत्र आल्याचा भास होईल तेव्हा दॅट इज द पोझिशन ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट बिट्वीन द ओ अँड एफ वन पोझिशन झाली देन नेचर व्हर्च्युअल अँड इरेक्टेड कारण ॲपियर मिट टुगेदर असेल तर व्हर्च्युअल अँड इरेक्टेड अँड साईज इट स्मॉल साईज ॲज कम्पेअर टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट ही झाली सेकंड टाईम फर्स्ट टाईम इन्फायनाटवर ठेवलं जाता थर्ड टाईम ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन टू एफ वन ऑब्जेक्ट आता कुठं ठेवायचा आहे टू एफ वनवर परत तोच इन्सिडेंट रे पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सेस असेल आणि सेकंड रे मात्र काय असेल ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा सेकंड रे असेल हा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे आफ्टर द रिफ्रॅक्शन विदाउट एनी डिव्हेशन म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल रे रिफ्रॅक्ट झाल्यानंतर तो बॅक साईडने फोकसमधून गेल्याचा भास होईल आणि ऑप्टिकल सेंटरमधून रे हे दोन्ही रे एकमेकाला या पॉईंटमध्ये मिळते दॅट इज द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अगेन द नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड डिरेक्टेड देन साईज इज स्मॉल साईज ॲज कम्पेअर्ड टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट

भास होईल कारण हा रिफ्रॅक्टेड रे घ्यावा लागेल हा रिफ्रॅक्टेड रे घ्यावा लागेल इथं एकत्र आल्याचा भास होईल म्हणजे नेक्स्ट टाईमसुद्धा इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज प्रोड्युस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस जेव्हा ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन एफ वन अँड टू एफ वन परत ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन एफ वन जरी ऑब्जेक्ट मी हा एफ ओनवर ठेवला परत तोच इन्सिडेंट रे पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल बी अपेअर पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन इथून बॅकसाईडने री जर इनक्रीज केला तर हा येईल आणि हा इन्सिडेंट री टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन डाइवर्ज याच्यापासून झालेला रिफ्रॅक्टेड री साइड ने इन्क्रीज केला तर इथं एकत्र आल्याचा भास होईल दॅट इज नथिंग बट द पोजिशन ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट बिट्वीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस नेचर दे विल बी ॲपियर मिट टुगेदर आफ्टर द रिफ्रॅक्शन म्हणून नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड डिरेक्टेड अँड पोझिशन बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकसच ही झाली त्याची चौथी पोझिशन ही झाली पाचवी पोझिशन अँड लास्ट पोझिशनला ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस म्हणजे परत मी इथं तो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे अगेन यू कॅन कन्सिडर दिस इज द इन्सिडेंट रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन द रिफ्रॅक्टेड रे ॲपियर पासिंग थ्रू द फोकस हा बॅकसाइडने इन्क्रीज केला फोकसमधून गेल्याचा भास आणि नेक्स्ट टाईम द सेकंड रे विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाऊट एनी डेव्हिएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन तो असा गेलेला असेल म्हणजे तो हा रिफ्रॅक्टेड रे बॅकसाईडने इनक्रीज केलेला आणि ऑप्टिकल सेंटरपासून बॅक साईडने इन्क्रीज केलेला ते इथं एकत्र येतील म्हणजे इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज प्रोविस्टर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन किंवा बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस दिस इज द सिक्स्थ पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे यामध्ये आपण इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए इन्फायनायट डिस्टन्स द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज प्रोड्युस्ड ऑन एफ वन एफ फोनवर तयार झालेली असेल पहिली इमेज दिस इज द फर्स्ट इमेज दिस इज द सेकंड इमेज थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स तेव्हा याच्यामध्ये आपलं दोन फक्त पार्ट करता येईल एक ऑब्जेक्ट जर इन्फायनायट डिस्टन्सवर ठेवला आणि ऑब्जेक्ट जर कोणत्याही फायनाट डिस्टन्सवर ठेवला ऑब्जेक्ट इनफायनाईट डिस्टन्सवर ठेवला तर इमेज प्रोड्युस्ड ऑन एफ वनवर तयार होते आणि इमेज जर कोणत्याही फायनाईट डिस्टन्सला ठेवला बियॉन्ड टू एफ वनपासून ते ऑप्टिकल सेंटरपर्यंत कोणत्याही पोझिशनला जर ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज इज ऑलवेज प्रोड्युस्ड बिटवीन द एफ वन अँड ऑप्टिकल सेंटरमध्ये तयार झालेली असते ईच अँड एव्हरी टाईम द नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड देन इन साईज ऑफ द इमेज इच अँड एव्हरी टाईम द साईज ऑफ द इमेज इज स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट मी इथं सहा डायग्रॅम काढलेले नाहीत फक्त एकच डायग्रॅम काढलेली नंतर एका डायग्रॅममध्ये डिफरंट पोझिशनला ऑब्जेक्ट असताना त्यांची इमेजची दर्शविलेली आहे सुरुवातीला ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट एन्फान वर असेल तर इमेज प्रोड्यूस्ड ऑन ए एफ ओन ॲपियर प्रो ऑन ए एफ ओन प्रोड्यूस झाल्याचा भास होईल मग द नेचर काय झालं जर ॲपियर मीट टुगेदर असेल रिफ्रॅक्टेडरी तर व्हर्च्युअल अँड इरेक्टेड पोजिशन ऑन एफन असेल इन्फायनाट डिस्टन्सवर जर ऑब्जेक्ट असेल तर आणि साईज हायली डिमिनशेड असेल पण ऑब्जेक्ट इज प्लेसड ॲट ए फायनाईट डिस्टन्स असेल मग टू एफ फोनपासून ते ऑप्टिकल सेंटरपर्यंत कुठे ठेवली ईच अँड एव्हरी टाईम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज प्रोड्युसर्ड बिट्वीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस इच अँड एव्हरी टाईम द साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट